नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो या मंत्राचा जप केल्याने होतात मोठे लाभ पैसा सुख आरोग्य सगळे काही आपल्याला मिळते मित्रांनो या मंत्राचा जप केल्याने अकाल मृत्यू येत नाही आणि यामुळे आपले शरीर निरोगी राहते जर आपण स्नान करताना या मंत्राचा जप केल्यास आपले आरोग्य चांगले राहते आरोग्याला लाभ होतात आणि दुधाकडे पाहून या मंत्राचे जप करून ते दूध आपण पिले तर शरीरावर वृद्धावस्थेचा प्रभाव दिसत नाही यासोबतच विविध बाधा या मंत्र जपाने दूर होतात मित्रांनो तुम्हीही जाणून घ्या की कोणत्या परिस्थितीमध्ये या मंत्राचा जप करावा आणि हा मंत्र कोणता आहे तर मित्रांनो हा आहे मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वा रुकमी व बंधनान मृत्योर्मुक्षी मामृतात मित्रांनो अगदी सोपा मंत्र आहे हा मंत्र लिहून घ्यावा किंवा पाठांतर करून घ्यावे किंवा स्क्रीनशॉट काढून घ्यावा मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार जन्मकुंडलीतील ग्रहदोष ग्रहांची महादशा अंतर्दशेचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा मंत्र जप रोज घरामध्ये देवघरामध्ये बसून अकरा वेळेस बोलावा सकाळी बोलावा किंवा संध्याकाळी बोलावा मित्रांनो स्थावर मालमत्तेचे वाद संपवण्यासाठीसुद्धा या मंत्राचा लाभ होत असतो कुटुंब समाज आणि संबंधामधील कलह दूर करण्यासाठी सुद्धा या मंत्राचा लाभ होतो एखाद्या गंभीर आजाराच्या पिढेपासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा या मंत्राचा लाभ होतो महामारीच्या प्रकोपापासून दूर राहण्यासाठी या मंत्राचा लाभ होतो वात वायू पित्त ताप कफ या दोषांमुळे निर्माण झालेल्या रोगांपासून सुद्धा दूर राहण्यासाठी या मंत्रजपाचा लाभ होतो वैवाहिक संबंधामध्ये बाधक नाडी दोष किंवा इतर बाधा दूर करण्यासाठी सुद्धा हा मंत्रजप लाभदायक आहे मानसिक तणाव आणि क्रोधामुळे निर्माण झालेली अवस्था नष्ट करण्यासाठी या मंत्रजपाचा लाभ होतो अपघात किंवा आजारामुळे जीवावर आलेल्या संकटातून मुक्तीसाठी सुद्धा हा मंत्र खूप लाभदायक आहे मित्रांनो या मंत्राचे एवढे सगळे लाभ आपल्याला होतात तर का नको आपण हा मंत्र जप करायला पाहिजे म्हणून तुम्हीसुद्धा दिवसभरातून काहीही करत असाल तुमची रोजची जी सेवा असेल तीही करा पण त्यासोबत रोज संध्याकाळी किंवा सकाळी कोणत्याही एका वेळेस देवघरासमोर बसून अगरबत्ती लावून फक्त महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेस बोला आणि मंत्र जप झाल्यानंतर ती उदी अगरबत्तीची सगळ्यांचा कपाळी टिळा म्हणून लावा नक्की याने तुम्हाला भरपूर लाभ होतील तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद